लास्ट लेक्चरला आपण काय केलं वन टू ट्वेंटीपर्यंतच्या रोमन न्यूबरल्सचा स्टडी केला आज आपण काय करणार आहोत फिफ्टीपर्यंतच्या रोमन न्युरल्सचा स्टडी करणार आहेत खूप सोपं आहे कुठे चेंजेस होतात चेंजेस झाल्यानंतर काय होतं या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या की सिम्बॉल्स तयार करता आपल्याला सहज येतील चला तर मग बघूया ट्वेंटी वन टू थर्टीपर्यंतचे सिम्बॉल्स आपण आता तयार करूया जसं आपण इलेवन टू ट्वेंटीसाठी प्रोसेस केली तशीच प्रोसेस आपण ट्वेंटी वन टू थर्टीसाठी करायची आता ट्वेंटी वन कसं लिहिलं आहे ट्वेंटी प्लस वन ट्वेंटीचा सिम्बॉल डबल एक्स वनचा आय एक्स एक्स आय ट्वेंटी टू ट्वेंटी प्लस टू डबल एक्स डबल आय ट्वेंटी थ्री ट्वेंटी प्लस थ्री डबल एक्स ट्रिपल आय ट्वेंटी फोर ट्वेंटी प्लस फोर डबल एक्स आय व्ही ट्वेंटी फायू ट्वेंटी प्लस फायू डबल एक्स V twenty six twenty plus six double x VI twenty seven twenty plus seven twenty double x seven V double I twenty eight twenty plus eight twenty double x eight V triple I x x V triple I twenty nine twenty plus nine double x आय एक्स नेक्स्ट नंबर कोणता आहे थर्टी थर्टी कसा लिहिला ट्वेंटी प्लस टेन ट्रिपल एक्स काय दिसतं आपल्याला आपण काय केलं ट्वेंटीचा सिंबॉल यूज केला आणि वन टू टेन पर्यंतचे सिंबॉल यूज केले आणि काय केलं ट्वेंटी वन टू थर्टी पर्यंतचे सिंबॉल्स लिहिलेत सोप्या आता थर्टी वन टू फोर्टीसाठीचे बघूया आता पण तस सेम प्रोसेस करायची वन टू टेन वन टू नाईनपर्यंत सिम्बॉल यूज करायचे आणि फोर्टी आपण कसं लिहिलं आहे फिफ्टी मायनस टेन ते का लिहिले ते आपण नंतर बघूया थर्टी वन थर्टी प्लस वन थर्टीचा सिम्बॉल ट्रिपल एक्स तो आधी लिहिला वनचा आय ट्रिपल एक्स आय थर्टी टू थर्टी प्लस टू ट्रिपल एक्स डबल आय थर्टी थ्री थर्टी प्लस थ्री ट्रिपल एक्स ट्रिपल आय थर्टी फोर थर्टी प्लस फोर थर्टी ट्रिपल एक्स फोर आय व्ही ट्रिपल एक्स आय वी थर्टी फाईव्ह थर्टी प्लस फाईव्ह ट्रिपल एक्स वी थर्टी सिक्स थर्टी प्लस सिक्स ट्रिपल एक्स वी आय थर्टी सेवेन थर्टी प्लस सेवेन थर्टी ट्रिपल एक्स सेवेन वी डबल आय ट्रिपल एक्स वी डबल आय थर्टी एट थर्टी प्लस एट थर्टी ट्रिपल एक्स एट वी ट्रिपल आय थर्टी नाइन थर्टी प्लस नाइन थर्टी ट्रिपल एक्स नाइन आय एक्स आता फोर्टी फोर्टी अपन कस लिखे फिफ्टी माइनस टेन असं का लिहिलं फिफ्टीचा डिरेक्ट सिंबॉल आपल्याला माहिती आहे का आहे कॅपिटल यल त्याचा यूज करून काय करायचा फोर्टीचा सिंबॉल लिहायचा आता असं आपण का लिहिलं फोर्टी हे फिफ्टीच्या जवळ आहे म्हणून आपण ही प्रोसेस केली आता इथे काय दिसतंय सबस्ट्रॅक्शन सबस्ट्रॅक्शन असताना काय आपण करतो सबस्ट्रॅक्शनचा रूल वापरतो छोट्या संख्येचा सिंबॉल आधी मोठ्या संख्येचा सिंबॉल नंतर छोटी संख्या टेन टेनचा सिंबॉल काय आहे कॅपिटल एक्स आणि फिफ्टी फिफ्टीचा सिंबॉल काय सांगितला एल मग फोर्टीचा सिंबॉल काय तयार झाला एक्स एल आत्ता आपल्याला काय करायचं आहे ह्या फोर्टीचा सिंबॉलचा यूज करून फोर्टी वन टू फिफ्टीपर्यंत सिंबॉल माहितीये फोर्टीचा सिंबॉल काय आहे एक्स एल आता त्याचा यूज करून आपल्याला काय करायचे आहे फोर्टी वन टू फिफ्टीपर्यंतचे सिंबॉल्स लिहायचे आहेत चला तर मग बघूया फोर्टी वन कसं आहे फोर्टी प्लस वन फोर्टीचा सिंबॉल आपल्याला काय मिळाला एक्स एल त्याचा यूज करायचा फोर्टी एक्स एल वन आय मग आपल्याला काय सिंबल मिळाला एक्स एल आय फोर्टी टू फोर्टी प्लस टू एक्स एल डबल आय फोर्टी थ्री फोर्टी प्लस थ्री फोर्टी एक्स एल थ्री ट्रिपल आय फोर्टी फोर फोर्टी प्लस फोर फोर्टी एक्स एल आय वी फोर्टी फायू फोर्टी प्लस फायू फोर्टी एक्स एल फायू व्ही फोर्टी सिक्स फोर्टी प्लस सिक्स फोर्टी एक्स एल सिक्स व्ही आय फोर्टी सेवन फोर्टी प्लस सेवन फोर्टी एक्स एल सेवन व्ही डबल आय फोर्टी एट फोर्टी प्लस एट फोर्टी एक्स एल व्ही ट्रिपल आय फोर्टी नाईन फोर्टी प्लस नाईन फोर्टी एक्स एल नाईन आय एक्स आणि फिफ्टीचा डिरेक्ट सिंबल आपल्याला काय माहिती आहे कॅपिटल यल आ हे काय झाले आपले फिफ्टीपर्यंतचे रोमन न्युमरल्स आता आपल्याला काय बघायचं आहे की आपल्याला फिफ्टीच्या पुढचे नंबर्सचा जर सिंबॉल काढायचा असेल तर काय करायचं तर काही इम्पॉर्टंट सिम्बॉल्स आहेत ते लक्षात ठेवले तर आपण कोणत्याही नंबरचा सिंबॉल काढू शकतो तर ते कोणते नंबर्स आणि सिम्बॉल्स आहेत ते बघूया आता झिरो झिरोसाठी काय रोमन सिंबॉल नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची नंतर वनसाठी आपण काय सिंबॉल बघितला आय फोरसाठी आय व्ही फाईवसाठी व्ही नाईनसाठी आय एक्स टेनसाठी एक्स फोर्टीसाठी एक्स एल फिफ्टीसाठी एल आता जर आपल्याला फिफ्टीच्या पुढच्या पाहिजे असतील तर आपण ह्या एलचा यूज करायचा आणि आता नाईन्टी नाइंटीला काय होतं आहे सिम्बॉल चेंज होतो आहे सिम्बॉल काय होतं एक्स सी मग नाईंटी वन टू हंड्रेडचे जे जेव्हा आपण नंबर्स लिहिणार आणि त्याचे सिम्बॉल्स लिहिणार तेव्हा काय करायचं एक्स सीचा यूज करायचा आणि हंड्रेडला सिम्बॉल काय येणार मग कॅपिटल सी नेक्स्ट नंबर फोर हंड्रेड फोर हंड्रेडला पण काय होतं सिम्बॉल चेंज होतो आहे काय तयार होतं आहे सी डी फायव्ह हंड्रेडला डी आता फायव्ह हंड्रेडवरून आपण फोर हंड्रेड तयार केलं आहे कसा फोर हंड्रेड कसं लिहितो फाईव्ह हंड्रेड मायनस हंड्रेड सबस्ट्रॅक्शन झाली सबस्ट्रॅक्शनचा रूल वापरला आणि हा सिंबॉल तयार केला नेक्स्ट नाईन हंड्रेड नाईन हंड्रेडला पण आपण तसंच केलं वन थाऊजंडचा सिंबॉल कॅपिटल एम त्याचा यूज करून काय केलं नाईन हंड्रेडचा सिंबॉल तयार केला कसा वन थाउजंड मायनस हंड्रेड -100, काय मिळालं नाईन हंड्रेड काय सिंबॉल मिळाला सी एम असं कोणत्याही नंबरचे सिंबॉल्स आपण तयार करू शकतो हे सिंबॉल्स लक्षात ठेवले एक दोन वेळा प्रॅक्टिस केले की जमून जाईल मग आपण कोणत्याही नंबरचे सिंबॉल्स तयार करू शकतो हे झालं आपला रोमन न्युमरल्सचा स्टडी